म्हणून मॅडमला माझं म्हणणं आहे, मनुवाद्यावर घाव घालणार पाहिजे. ऐका बांधवांनो, मनुवादावर घाव घालणारी पाहिजे, विचारांची लढाई लढणारी पाहिजे. कि मनुवादावर घाव घालणारी पाहिजे, मंजुषाजी, कि मनुवादावर घाव. प्रेमानं बघा जरा, काही एवढं रागानं बघताय सर, असं हसत राहावं. बाईच्या जातीनं असं हसलं की चांदणं पसरल्यासारखं लागत. मग काय, म्हणून मनुवादावर घाव घालणारी पाहिजे, विचारांची लढाई लढणारी पाहिजे, जी चढवड राबवेल बाबा साहेबाची विकास, अशी जयभीम घेणारी बायको स्वाभिमानी पाहिजे. बायको स्वाभिमानी पाहिजे. बाई म्हणल्या, नाही बदलेगा भीम संविधान. परंतु मॅडमच्या माहितीसाठी सांगतोय बांधवांनो, आज संविधानातील कितीतरी कलमा हळूहळू हळूहळू नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. आज माझ्या बांधवांनो, आरक्षण खतम करण्याची गोष्ट चालली. काही विद्यार्थ्यांचं माझ्या बांधवांनो स्कॉलरशिप बंद झालेली आहे. अरे इतकंच नव्हे, सगळीकडे खाजगीकरण या संविधानाची पायमल्ली होते माझ्या बांधवांनो. आणि मॅडम म्हणतात नाही बदलेगा संविधान. मॅडम, संविधान बदलणार नाही, कोणाच्या बापाची ताकद नाही. परंतु संविधानातील एक एक कलम मात्र जातीवादी लोक कमी करताय, या गोष्टीकडे मात्र तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. त्या दिल्लीवर निलानिशान फडकेल पण कधी फडकेल, बाईला माझं सांगणार, निलानिशान फडकेल पण कधी फडकेल. के लगाम जुल्मों के सिलसिले पर भी लगेगा, के लगाम जुल्मों के सिलसिले पर भी लगेगा, ये जयभीम का नारा संसद के टीले पर भी लगेगा. के लगाम जुल्मों के सिलसिले पर भी लगेगा, ये जयभीम का नारा संसद के टीले पर भी लगेगा. घर के ऊपर जो तूने लगाया है झेंडा नीला, मंजूषा जी थोड़ी कोशिश तो कर, संसद में भी लगेगा. संसद में भी लगेगा. म्हणून काय म्हणणं आहे बाईंना माझं म्हणणं, अग पंचशिलेच्या तत्वाने करू आचरण पंच फुला. अगे पंच फुला मंजूषा जी, मंजूषा जी, अग पंचशिलेच्या तत्वाने करू अग आचरण पंच फुला. आणि मग भीम नाही पण अगे मंजुषा जी, अग पंचशिलेच्या तत्वाने करू अग आचरण पंचशिला. आणि मग अग भीम नाही पण भीमा सारखा पुत्र देईल तुला, भीम नाही पर भीमा सारखा पुत्र देईल तुला, भीम नाही पर भीमा सारखा पुत्र देईल, भीम नाही पर भीमा सारखा पुत्र देईल तुला, भीम नाही पर भीमा सारखा पुत्र देईल तुला, भीम नाही पर भीमा सारखा. अग पंचशिलेचा तत्वाने करू फुला. हॅलो, एक्सक्यूज मी, भीम नाही पण भीम नाही पण भीम नाही पण अगे पंच फुला भीम. ओके मंजुषा, भीम नाही असं म्या तुम्हाला म्हणत नाही बरं, म्या तुम दाजी तर बसले आहे मी काय काय. पण तो उपासक आपल्या पत्नीला बोलतो अगे वेडे, भीम नाही पण
चढ़ के नागिन चढ़ के नागिन चढ़ के नागिन भीम नाही पल ए भीम नाही पल ए भीम नाही पल भीमा सारखा पुत्र देईल तुला भीम नाही पल भीमा सारखा पुत्र देईल तुला भीम नाही बायकोला बोलतो अगे बेडी पंचफुला अग कशाला उगी कशाला अशी उगीच फुगून बसते अग आपल्याला धम्माचं कार्य करायचं आहे समाजाचं कार्य करायचं आहे अशी फुगून राहू नको कारण रोते हुए बच्चों की तू माई बन जा मेरा छोटा भाई सागर गोसावी लिखता है कि रोते हुए बच्चों की तू माई बन जा भूखे प्यासे अनाथों की तू दाई बन जा रोते हुए की तू माई बन जा भूखे प्यासो अनाथों की तू दाई बन जा इस समाज के भलाई करने के लिए सागर मंजूषा जी मैं तेरा साहब बन जाता हूँ तू मेरी रमाई बन जा साहेब आणि रमाई पुनंदा जन्माला येणं शक्य नाही माझ्या बांधवांनो परंतु आला बाबा साहेबाची पिढी घडवायची आहे रमाई सारख्या लेकी घडवायची आहे म्हणून तो नवरा मुलगा आपल्या पत्नीला बोलतो अगे अगे पंचफुले पंचफुला अग अशी उगीच फुगून राहू नको अशी अशी गाल फुगून राहू नको गाल फुगून राहू नको कारण अग भीम नाही पण भीमा सारखा पुत्र देईल भीम नाही पण भीमा सारखा पुत्र देईल भीम नाही पण भीमा सारखा पुत्र देईल कारण घरादाराची सर्वी जिम्मेदारी महिला मंडळींवर असते नंतर माझं म्हणणं आहे माऊल्यांनो अरे आपल्याला जर पिढी घडवायची असेल तर दुसऱ्याच्या जीवनामध्ये ढवळाढवळ केल्यापेक्षा स्वतःच्या लेकरावर लक्ष द्या नक्कीच तुमचं मंगल कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माऊली कारण कारण आपल्या लेकरांना आपल्याला बाबासाहेबांसारखं जर घडवायचं असेल तर बाबासाहेबांचे तथागताचे बुद्धाचे विचार आपण त्यांना सांगले पाहिजे म्हणून तर माझं म्हणणं आहे मॅडमला अग भीम नाही पण भीमा सारखा पुत्र देईल तुला एक भिवा झाला भीमाईचा एक भिवा त्यानं ज्ञानाचा लावलाय दिवा तसा आपलाही बाळ वावा तसा आपलाही बाळ वावा काढून भरून अशा उनिवा अग शिकवून शाळा ज्ञानाचा पाया शिकवून शाळा ज्ञानाचा पाया अग विद्वान घडवू मुला पण भीम नाही पण भीम नाही भीम नाही पण मंजुषाजी ठेवा ना ते पुस्तक झाले ना पेपर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना आता
भीम नाही पण भीमा सारखा पुत्र देईल तुला, भीम नाही पण भीमा सारखा पुत्र देईल तुला, भीम नाही पण भीमा सारखा पुत्र देईल तुला। हे गाणं अनिरुद्धजी शेवाळे साहेबांचं होतं, सुप्रसिद्ध कवी आणि गायक अनिरुद्धजी शेवाळे, त्यांचं एक गाणं होतं, एक म्हणा जोरदार टाळा झाल्या पाहिजे बांधवा। हे गाणं अजून माझं युट्यूबला आलं होतं, कोणतं? अग गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा, अग गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा, गोरा तुझ्या पोटी हिरा, गोरा तुझ्या पोटी हिरा, अग गोरा गोरा तुझ्या पोटी हिरा। असा लाखात एक पाहिजे, असा लाखात एक पाहिजे, भीमावाणी तो एक पाहिजे, असा लाखात एक पाहिजे, भीमावाणी तो एक पाहिजे, असा लाखात एक पाहिजे। कारण अग दगड कोळसे खाऊ नको, अग दगड कोळसे खाऊ नको, भलतच चित्र पाहू नको, दगड कोळसे खाऊ नको, भलतच चित्र पाहू नको, दगड कोळसे खाऊ नको, भलतच चित्र पाहू नको। तो नवरा मुलगा आपल्या पत्नीला बोलतोय, अग वेडे दगड कोळसे खाऊ नको, कारण माझ्या बांधवांनो या देशामध्ये वास्तविकता आहे। जेव्हा महा जिजाऊच्या गर्भामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज होते रे, तेव्हा माझ्या महा जिजाऊचं जेव्हा डोळे जेवण होत, तेव्हा महा जिजाऊ बोलल्या मला, लुगडी बांगडी सोडू देऊ नका, माझ्या हाती तलवार द्या तलवार, मला जो पुत्र रत्न जन्माला येईल तो सोबळावर स्वराज्य स्थापन केल्याशिवाय राहणार नाही। इकडे रामजी सुभेदार मा भीमाईनं सुद्धा स्वप्न बघितलं, अरे आम्हाला जर 14वा पुत्र जन्माला आला तर या भारताचा उद्धार केल्याशिवाय तो राहणार नाही माझ्या बांधवांनो। तेव्हा कुठं छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब म्हणले, नंतर बोलतोय की ना तिला राग पाहिजे ना तिला माज पाहिजे, अरे जगण्यात पंचशिलेचा साज पाहिजे। मंजुषाजी की ना तिला राग पाहिजे ना तिला माज पाहिजे, जगण्यात पंचशिलेचा साज पाहिजे, जे घेईल चार चौगा जेबिंग साहसाने, सुमित अशी बायको मला डेअरिंग बाज पाहिजे। अरे भीमा तो ले असा तो ले, भीमा तो ले असा तो ले, असा लाखात एक पाहिजे, असा लाखात एक पाहिजे, अर्धा डर्जन डर्जन क्रिकेट टीम नाही एकच पाहिजे, पण कसा असा लाखात एक पाहिजे, असा लाखात एक पाहिजे, भीमावाणी तो लेख पाहिजे, असा लाखात एक पाहिजे, भीमावाणी तो लेख पाहिजे। ना योगीचा पाहिजे ना योगिनीचा पाहिजे, ना योगीचा पाहिजे ना योगिनीचा पाहिजे, डोक्यावर हात पापा सोबत आईचा पाहिजे। ना योगीचा पाहिजे ना योगिनीचा पाहिजे, डोक्यावर हात बापा सोबत आईचा पाहिजे, आदर्श घेण्या वरवधूनी लग्न मंडपात, अरे बाबा भीमा संग फोटो रमायचा पाहिजे। मंजुषाजी शुभ्र वस्त्राने सजून राणी, शुभ्र वस्त्राने सजून राणी, जोडी न माया मी चाल म्हणतो, अग जोडी न माया मी चाल म्हणतो, हा अरे अग भीमाची जयंती आहे म्हणतो। खांडेकरजी रामटेके साहेब अग भीमाची जयंती आहे म्हणतो। मंजुषाजीला माझं काय म्हणणं आहे, अग भीमाची जयंती आहे म्हणतो, अग भीमाची जयंती आहे म्हणतो, निहारवाणीला जायचं आहे म्हणतो, भीमाची जयंती आहे म्हणतो, निहारवाणीला जायचं आहे म्हणतो, भीमाची जयंती आहे म्हणतो, निहारवाणीला जायचं आहे, भीमाची जयंती आहे म्हणतो, निहारवाणीला जायचं आहे म्हणतो, भीमाची जयंती आहे म्हणतो, निहारवाणीला जायचं आहे। Yeah.
हंडेकर साहेब, रामटेके साहेब, गरिबीचा काटा तरी पायात पोहोचतो. अरे आकाश चंद्र तारे जोपर्यंत आकाशामध्ये आहे तोपर्यंत माझ्या बाबासाहेबांची जयंती या निहारवाणीमध्ये साजरी होत राहील. म्हणून अरे गरिबीचा काटा जरी पायाच पोहोचतो पण हा भीमाचा मुलगा मात्र जयंतीमध्ये नाचतो.